संतोष बांगर यांच्या वाहनावर शिवसैनिकांचा हल्लाबोल, चपलांचा मारा अन 50 खोकीची नारेबाजी. शिवसेनेतून बंडखोरी करीत शिंदे गटात सर्वात शेवटी आलेले आमदार संतोष बांगर यांना रविवारी अंजनगाव सुर्जे येथे शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांच्या वाहनाच्या काचांवर चपलांचा मारा करण्यात आला. बुक्यांचे प्रहार देखील शिवसैनिकांनी केले. यापूर्वी त्यांच्या नियोजित मार्गावर 50 खोकीची नारेबाजी करण्यात आली. शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी घेतला होता. दुसऱ्या दिवशीच एकनाथ शिंदेसोबत ते गेले. शिवसेनेतून सर्वात शेवटी ते शिंदे गटात सामील झाले होते. ते 25 सप्टेंबरला अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठात दर्शनासाठी आले होते. दुपारी 3 वाजता ते मठात दर्शनाकरिता आल्याची कुणकुण तालुक्यातील शिवसैनिकांना लागली आणि शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिक लाला चौकात गोळा झाले. सायंकाळी 6 च्या सुमारास ते मठातून दर्शन करून निघाले असता शिवसैनिकांनी ताफ्यातील त्यांचे वाहन हुडकून अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वाहनावर हल्लाबोल करीत नारेबाजी केली. आमदार बांगर यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांनाही काही वेळ काय होत आहे हे कळले नाही. त्यांचे वाहन न थांबिता घटनास्थळाहून काढण्यात आले. या घटनेने काही वेळ लाला चौकात एकच खळबळ उडाली होती. गाडीमध्ये असल्यामुळे मला त्यांनी त्या गाडीच्या बाहेर उतरू दिलं नाहीतर त्यांना धडा शिकून टाकला असता मी त्या ठिकाणी. की शिवसेनेचा आमदार, शिवसेनेचा कार्यकर्ता आणि शिवसेनेचा जिल्हा प्रमुख कसा असतो या संदर्भात तक्रार करणार आहात का? तेव्हा मी सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे त्यांचे जे आदेश येतील त्या आदेशाचं मी पालन करणार. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या इंडिया स्टार 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, अंजनगाव, सुर्जी, अमरावती.